नमस्कार मित्रांनो, आतापर्यंत लढीच्या 2 शिफ्ट पूर्ण झालेले आहेत. आता सध्या 3rd शिफ्ट सुरू आहे. तर यामध्ये आपण कोणते प्रश्न येऊ शकतात किंवा कोणते येऊन गेलेले आहेत ते प्रश्न आपण एवढ्यात बघूयात. प्रश्न पहिला, भारतीय संविधानाचा सरनामा किंवा उद्देशपत्रिका कोणी सादर केली होती? प्रश्न दुसरा, गुगल या कंपनीचे मुख्य कार्यकारी अधिकारी कोण आहेत ते? व्यक्ती आणि वल्ली या पुस्तकाचे लेखक खालीलपैकी कोणते व्यक्ती आहेत? प्रश्न चौथा, पांगिरा कादंबरीचे लेखक खालीलपैकी कोणते आहेत? प्रश्न पाचवा, तोंड घसी पडणे या शब्दाचा अर्थ कोणता आहे? प्रश्न सहावा, रणांगण ही कादंबरी कोणत्या व्यक्तीने लिहिली आहे? प्रश्न सातवा, दोन्ही ध्रुवापासून समान अंतरावर असलेले अक्ष उत्तर कोणते? प्रश्न आठवा, पहिली जनगणना कोणत्या व्यक्तीच्या काळात झाली जी 1872 मध्ये झाली होती? प्रश्न नववा, ढोर या शब्दाचा समानार्थी शब्द कोणता आहे? प्रश्न दहावा, सुवर्णसिंग समिती खालीलपैकी कशाशी संबंधित आहे? प्रश्न अकरावा, मध्यान्ह भोजन योजना भारतामध्ये कोणत्या वर्षापासून सुरू करण्यात आली? प्रश्न बारावा, बिरसा मुंडा स्टेडियम कोणत्या ठिकाणी स्थित आहे?
प्रश्न 13वा, दादाभाई नौरोजी यांचा खालीलपैकी कोणता ग्रंथ आहे? भारतीय राज्यघटनेतील कलम 22 कशाशी संबंधित आहे? प्रश्न 15वा, गुरांना विमा देण्यासाठी खालीलपैकी कोणती योजना आहे? प्रश्न 16वा, राष्ट्रीय काँग्रेसची स्थापना कोणत्या वर्षी करण्यात आली? प्रश्न 17वा, एका मुंगीचे महाभारत या पुस्तकाचे लेखक खालीलपैकी कोणते व्यक्ती आहेत? प्रश्न 18वा, प्रकाशवाटा या पुस्तकाचे लेखक खालीलपैकी कोणती व्यक्ती आहेत? प्रश्न 19वा, गड्स अमिडस्ट ब्लड बाथ हे पुस्तक कोणाच्या जीवनावर आधारित आहे? प्रश्न 20, भारतातील पहिली पशुगणना कोणत्या वर्षी सुरू झाली?